त्या नावाने त्याच्याले जे त्याच्या सभेच्या अगोदर जे व्याख्यान करणं जे काही सभेची सुरुवात करणारे जे काही लोक आहेत तो काही प्रदीप सालुंके नावाचा आहे छत्रपती संभाजीराव नगरचा आम्ही ओळखतो त्यांना तो कसा दिसतो तिथे आणि मग त्याचे फोटो एका विशिष्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर कसे दिसतात. जय हरी जय जाऊ. मी प्रदीप सालुंके. नुकतंच मराठा आरक्षण या विषयावर 2023 हिवाळी अधिवेशनात विधानभवनामध्ये अनेक आमदारांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व आमदारांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो. मला एक प्रश्न कटवतो, यापैकी किती आमदारांनी मराठ्यांना 50% आत आरक्षण मिळावं हा आग्रह धरला हा संशोधनाचा आणि चिंतनाचा विषय आहे. या चर्चेमध्ये माननीय आमदार नितेश राणे साहेब यांनीही त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीमध्ये आपली भूमिका मांडली. परंतु मराठा आरक्षण या विषयाला न्याय देण्यापेक्षा मनोज अरंगे पाटील यांचे आंदोलन कोणातरी इशारोक असेल ते हे सांगण्यात व स्वतःचा विधानमंडळाचा अमूल्य वेळ त्यांनी खर्च केला याचं मला दुःख वाटते. माननीय आमदार राणे साहेब या चर्चेमध्ये त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला म्हणून हे स्पष्टीकरण देत आहे. माननीय राणे साहेब आपल्या सर्वांना माहिती आहे मी गेले 30 वर्ष झालं समाज प्रबोधनाचं कार्य करतो. त्यासाठी 5000 अनेक व्याख्यान मी वाडी तांड्यापासून अगदी दुबई थायलंड पर्यंत दिलेले आहेत हे सर्व जगाला ज्ञात आहे. आणि हे सर्व कार्य करत असताना मराठा बहुजनाच्या जेवढ्या संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते त्याचबरोबर राजकीय नेते यांचा माझ्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आलेले आहेत. एवढंच नाही या सर्वांसोबत माझे फोटो असणं साहजिकच आहे. माननीय राणे साहेब आपल्यासोबत सुद्धा माझे फोटो आहेत. मराठा आरक्षण या संदर्भात मी अनेक वर्षापासून कार्य करतो. मी स्वतः मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समिती स्थापन केलेली आहे आणि या संदर्भात मी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत अनेक लेख लिहिलेले आहेत आणि त्याचबरोबर अनेक कार्यक्रमाचं मी आयोजन सुद्धा केलेलं आहे. आणि हे कार्यक्रम करताना मला समाज सहकार्य करतो मग कोणत्याही राजकीय वरदहस्त किंवा कोणाच्या नेत्याचा काही आर्थिक लाभ घेऊन हे कार्यक्रम करण्याची मला आयुष्यात कधी गरज पडली नाही हे मी ठामपणे सांगतो. माननीय आमदार राणे साहेब आपली मराठा समाजाविषयी तळमळ पाहून आपणास 2017 मी मराठा आरक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे मध्ये आपणास निमंत्रण केलं होतं. माझा प्रश्न आपल्याला निमंत्रण करण्यापूर्वी आपला काही मी लाभार्थी होतो का किंवा आपला कार्यक्रम घेतल्यानंतरही कधी आपल्या या पदाचा आम्ही लाभ घेण्याचा कधी प्रयत्न केलेला का हे आठवण शोधून मला सांगण्याचा प्रयत्न करा असं मला वाटतं. विशेषतः आपण म्हणाला की मी प्रदीप सोळंकेला ओळखतो माझ्यासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याला आपण ओळखताय विधानभवनात सकलं याचा मला आनंद वाटतो. पण मला एक सांगा की आपण सतत सत्तेत आहात आपण सत्तेत सत्ता असतानाही मला ओळखत असतानाही आपल्या या सत्तेचा फायदा कधी घेतलाय का? आपल्याला एखादं कोणाला फोन करा एखादं कार्य करण्यासाठी पत्र द्या असं तरी कधी तुम्हाला विनंती केलंय का आठवून सांगा. माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची दखल घेऊन आपण माझ्या निवासस्थानी भेट दिली त्याविषयी मला आनंद वाटला. परंतु मी कधी आपल्या कार्यालयात आलो का तर आपल्या निवासस्थानी आलो का हे मला सांगा तुम्ही. म्हणजे आम्ही फक्त समाजाच्या काम करणाऱ्या लोकांवर एकतर्फी प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत आपल्या समाजाचं हित साधण्याचा प्रयत्न करणारे लोक आहोत त्यात आमचा स्वार्थ आम्ही शोधत नाही हे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो. जसा मी आपल्या सत्तेचा माझ्या स्वार्थासाठी फायदा किंवा गैरफायदा घेतला नाही तसा कोणत्याही राजकीय नेत्याचा मी गैरफायदा घेतलाय किंवा त्याचा मिंदा नाही हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. विशेषतः आपण ज्या ज्येष्ठ नेत्याचा उल्लेख केला त्यांचाही आणि आपलाही मी आजही आदर करतो कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही ठरवलंय आपल्या समाजाच्या विरोधात नाणी वाणी आणि लेखणी वापरायची नाही त्यामुळे आपण मी आपला आदरच करतो. आणि विशेषतः राणे साहेब आपण जे मनोज तरांगे पाटलाची जी आंदोलन आहे ही लोक चळवळ आहे आणि लोक चळवळ कधीही शरीरावर चालत नसते हे सगळ्या जगाला माहिती आहे. विशेषतः आमचा जो दौरा चालतो या दौऱ्यातल्या गाडीचा मालक या डिझेलचा खर्च करतो किंवा गाडीचे 3-4 लोक हे मिळून डिझेलचा खर्च करतात आणि गाडीतला ड्रायव्हर सुद्धा ड्रायव्हर नसून समाजाचा कार्यकर्ता आहे. जर खोटं वाटत असेल तर आपल्या सत्तेचा फायदा घेऊन आपण आपल्या एखाद्या गुप्तहेर खात्यामार्फत याची चौकशी करून खात्री करू शकता हे खंबीरपणे सांगू इच्छितो. आणि विशेषतः अजून एक विनंती करतो की मनोज अरंगे पाटील लोकनेते झाले मी त्यांच्याजवळ गेलो असं नाहीये. मराठा युद्ध मनोज अरंगे पाटील आणि माझी 20 वर्षापासून मैत्रीचे आणि अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यांच्या प्रत्येक चळवळीमध्ये आंदोलनामध्ये आजपर्यंत मी खारीचा वाटा उचललेला आहे याची खात्री करून घ्या. आणि विशेषतः मनोज अरंगे पाटलांनी जे हे आंदोलन उभा केले
आपल्या निस्वार्थपणे आपल्या त्यागातून या आंदोलन पवित्र आंदोलनास कोणाच तरी इशाऱ्यावर चालते आहे असं म्हणून अवमानित करू नका अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. अजून एक आपल्याला विनंती करतो की तुम्ही हे जे बोललात तर आपल्या फेसबुकवर कॉमेंट मध्ये काय लोकांनी जर कमेंट केला म्हणजे तुम्हाला कळेल की समाज कोणाच्या बाजूने. आणि शेवटी एकच विनंती राणे साहेब, आपण पूर्वी जसं मराठा आरक्षणावर किंवा मराठा समाजातर्फेनं बोलत होतात तसे आजही बोलायला सुरुवात करा. तुमच्याविषयी असलेला आमचा आदर अजून वाढेल. जर आपल्याच्यानं असं होत नसेल तर कमीत कमी एक तरी काम करा. चुकीची फेरणी करण्यापेक्षा, चुकीची मांडणी करण्यापेक्षा मराठा आरक्षण किंवा मनोज दरंगे पाटील या विषयावर आपण मौन तरी धरा. त्यातच समाजाचं आणि आपल्या सर्वांचं हित आहे. धन्यवाद.